बोला रावजी सोमनाथ, बोला कबुली जवाब द्या, नाही तर ठरल्याप्रमाणे शिक्षा भोगायला तयार व्हा. सांगतोय मी युवराज, सांगतोय युवराज. त्याच झालं असं की महाराज आजारी पडले. जेव्हा महाडच्या वैद्य बुवांनी हात टेकले तसा मी घाबरलो आणि गडावरचं वातावरणही गंभीर झालं होतं. तेव्हा तातडीने गडाचे दरवाजे बंद केले. गडाचे दरवाजे बंद करण्याचं कारण सुरक्षा. तशी खबर आम्हाला पाठवणं गरजेचं होतं ना? जी युवराज. मग का पाठवली गेली नाही खबर? कसं युवराज, खबरेचा खरीता कोणाच्याही हातात पडला असता म्हणून खबर नाही पाठवली. एवढी काळजी घेत होता? उत्तम. मग पेशवे मोरोपंत अनाजीपंत एवढ्या दूरवरून वेळेत गडावर पोहोचले ते कसे? का तुम्ही दृष्टांत दिला होता त्यासनी? बोला राहुजी सोमनाथ. आजारपणात काही निवडक माणसानं खबर गेली होती. निवडक म्हणजे? पेशवे मोरोपंत सुरनीस अनाजीपंत यांना खबर गेली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने गड जवळ केला. शिवाय आणखी एका माणसाला खबर गेली होती जनार्दन पंतांना. पण त्यांना सक्त ताकीद देण्यात आली होती की याची कुठेही वाच्यता करू नये. पुढे अंतिम संस्कारानंतरही गडाचे दरवाजे बंदच ठेवले होते. का बंद ठेवण्यात आले? मंचकारोहणासाठी. बाळराजेंचं मंचकारोहण. मंचकारोहणाला तुमचा होकार होता तर खर तर 30 मोठी चूक झाली आमची. अभिषिक्त युवराज असतानाही आम्ही बाळराजेंच्या मंचकारोहणास हजर राहिलो. अनाजी पंतांच्या बहकाव्यात आलो आणि कर्तव्यात कसूर झाली. कबुली जबाबाची नोंद झाली. जी युवराज. रावजी पंत हा कबुली जबाब मान्य आहे तुम्हाला? माध्य. स्वाक्षरी करा. बोला. आग्र्यात ताजमहालासमोर स्वामी निष्ठेचा अभेद्य गगनचुंबी मनोरा उभे करणारे हिरोजी फर्जंद. बोला. खरं सांगायचं तर तुम्ही पन्हाळ्यावर दाखल झालात तेव्हापासूनच तुमच्यावर नजर ठेवली होती. नजर ठेवण्याचं कारण? कारण अहो महाराजांनंतर खरा मान तुमचा. पण आज निष्ठेला तिष्ठत बसावं लागतं आणि सच्च्या माणसाला फितुरांना मुजरा करावा लागतो. माझ्या मनात ईश घोळत राहिलं. पुढे महाराज आजारी असल्याची खबर ती तर दडवलीच. पण सांत्वनासाठी पन्हाळ्यावर आलो. पण ते सांत्वन तुम्हाला गाफील ठेवण्यासाठी होत. आणि सुरलीस पेशव्यासनी काही होताच मी असा होताचा जीव वाचवण्यासाठी फरार झालो. खजिना घेऊन ते बी चुकलंच. एवढंच नाही, मी दोनदा खोटं बोललो. महाराजांनी शेवटच्या घटकेला तुमचं नाव घेतलं नाही. पण युवराज तुमच्याबद्दल माझ्या मनात पाप नव्हतं. मी तुम्हाला लय मानत होतो. पण या सुरनीसाने माझा बुद्धिभेद केला आणि मी आज चांडाळाने बी तू करून घेतला. माझं चुकलं, मला गुन्हा कबूल. कबुली जबाबावर यांची स्वाक्षरी. पेशवे दौलतीचे पेशवे ज्यांचा दरारा विजापूरच्या गोल घुमटात निनादला, ज्यांचा दरारा विजापूरच्या दरबारात सन्मानानं फिरून आला, तोच दरारा दोऱ्यांमध्ये जखडला गेलेला पाहवत नव्हता आम्हाला.
म्हणून मोकळं केलं. पंत काय करून बसला ते बोला काका, असे का वागलात? युवराज काय बोलू? मोरोपंत पेशवे सफाई द्यावी लागेल. बोला. युवराज आम्ही सुरुवातीला विरोधच केला. महाराजांची खबर तुम्हाला द्यावी म्हणून या मंडळींना चार खडे बोलही सुनावले आम्ही. बाळराजेंच्या मंचकार होण्यासही आम्ही विरोध केला. पण आम्ही विरोधात जातो हे बघून आमच्या वाड्यावर चौक्या पहारे बसवण्याची, आम्हाला जेरबंद करण्याची धमकी दिली गेली. मग वारा फिरतोय असं पाहून पगडी फिरवली बरोबर का? कोणी दबाव टाकला? अनाजी पंतांनी. या अनाजी पंतांच्या दबावाला बळी पडून तुम्ही पेशवे पदाची प्रतिष्ठा विसरला, महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढला ते विसरलात, त्याग विसरलात, पराक्रम विसरलात आणि यांच्या बरोबर आम्हाला अटक करण्यासाठी आला. युवराज तुम्हाला अटक करायला आलो पण तुम्हाला अटक होऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. अनाजी पंतांना त्यांच्या पापाची जाणीव करून देत होतो. एवढंच काय युवराज, पन्हाळ्याच्या पायथ्याशी आलो तेव्हाही आम्ही तुम्हाला निरोप द्यायचा प्रयत्न केला पण दैव साथीला नव्हतं. मोरोपंत पापात सामील करून घेणाऱ्यापेक्षा पापात बिनबोभाट सामील होणारा जास्त गुन्हेगार. पेशवे पदावर राहून सुद्धा तुमच्या वागण्यात स्पष्टता नव्हती, ना स्वराज्य निष्ठेबद्दल, ना शिवविचाराबद्दल. तुम्ही गुन्हेगारच. ओ युवराज आम्ही गुन्हेगारच. स्वाक्षरी. युवराज आमच्या कबुली जबाबापेक्षा आम्हाला तोफेच्या तोंडी द्या. युवराज हा रोजचा अपमान नाही सहन होत आम्हाला. खर तर महाराजांच्या माघारी असं घडायला नको होत पण घडलं. कलंक लागला युवराज. आम्ही न्याय करू पण सूड बुद्धीनं नाही, कदापि नाही. तुमच्या कार्याबद्दल आम्हाला आदर आहेच, यावर विश्वास कसा बसावा? एवढ्यात तुम्ही जनार्दन पंतांच्या डोळ्यातून सळ्या फिरवल्यात. कविराज, शंभूराजांची खेळी लक्षात येत नाही. आम्ही एवढे तयार पण बाजू पलटवली. आता काहीतरी करायला पाहिजे. डोळ्यांमध्ये तर सळई फिरवली होती. डोळे काढायचेच होते पण ज्या डोळ्यात तेल घालून त्यांनी स्वराज्याची जबाबदारी सांभाळली त्या डोळ्यात आम्ही सळ्या कशा फिरवू? आणि त्यांनी लगेच कबुली जबाब दिला. बाळाजी पंत वाचून दाखवा. मी अनाजी पंतांच्या धाक दपटशहाला बळी पडलो, सत्याची साथ सोडली, जे करायला नको होतो ते केलं. हे तलवारीच्या धारेवर धरून लिहून घेतला ह्या कबुली जबाब, याला स्वराज्यात किंमत नाही. अरे किंमत तर तुला बी नाही, याच्यातच हाय खेळ मामासाहेब. सोमाजी दत्त आता
तुम्ही तलवारीच्या धारेवर नाही ना? नाही, पण मी कुठे कबुली जबाब दिलाय? तुमच्याकडे कबुली जबाब मागितलाय कोणी? आम्ही कबुली जबाब मागतोय तो आमच्या माणसांकडे, छत्रपतींच्या सहकाऱ्यांकडे. तुम्ही कोण? मी अनाजी पंतांचा भाऊ. गडावर केव्हा आला? छत्रपतींचं महानिर्वाण आणि बाळराजांचं मंचकारोहण या दरम्यान. बरोबर, पण त्यावेळी तर गडाचे दरवाजे बंद होते. होते ना राहुजी सोमनाथ? याचे दोन अर्थ निघू शकते. एक म्हणजे किल्लेदारांनी नियम डावलून या बाहेरच्या माणसाला संवेदनशील काळात रायगडावर प्रवेश दिला. आणि दोन, कोणतंही जबाबदारीचं पद नसताना या बाहेरच्या माणसानं संवेदनशील काळात स्वराज्याच्या राजधानीत घुसखोरी केली. युवराज, हे अपराध नाही, मोठा गुन्हा आहे. हो, पण दादाने मला बोलावून घेतलं म्हणून मी आलो. म्हणजे सुरनिसांच्या संमतीमुळे हा माणूस स्वराज्याच्या राजधानीत घुसखोरी करण्यास धजावला. शिवाय अष्टप्रधान नसताना यानं पुण्यवंत सत्रेवर प्रवेश केला. प्रल्हाद पंत हा गुन्हा होऊ शकतो? जी युवराज. हिरोजी काका, आम्हाला एक सांग, ज्या बैठकीत आमच्या अटकेचे आदेश निघाले त्या बैठकीला सोमाजी दत्तो हजर होते? जी युवराज, सोमाजी होत. बाळाजी पंतांनी नकार दिल्यावर खलिता त्यांच्या मुलाकडून लिहून घ्यायची शक्कल बी ह्यांचीच. सोबळ केलं ह्यानं. याचाच अर्थ स्वराज्यात घुसखोरी करून अष्टप्रधानांवर दबाव टाकून या बाहेरच्या माणसानं स्वराज्याच्या अभिषिक्त युवराजा विरोधात कट रचला. म्हणजे हा शत्रूचा हस्तकही असू शकतो. काय प्रल्हाद पंत? जी. मग अशा शत्रूच्या हेरगिरी करणाऱ्या, स्वराज्यात अराजक माजवणाऱ्या माणसाला आपण कुठली शिक्षा देऊ शकतो? शिरच्छेद. काय? पण मी हे सगळं दादाच्या सांगण्यावरनं केलं. म्हणजे दादानी सांगितलं अष्टप्रधान मंडळाला मदत. काय केलं सोमाजी दत्तो? काय केलं? मानेवर तलवार नसताना कबुली जबाब देत आहे. दिला कबुली जबाब. चिटणीस स्वाक्षरी घ्या. आणि स्वाक्षरी करण्यासाठी चांगला साळलेला बोरू द्या. दादा, अवाक्षर नाही, हस्ताक्षर. फक्त हस्ताक्षर. स्वाक्षरी. सगळ्यांचे कबुली जबाब झाले. आता होईल तो निवाड. राजद्रोहाचा निवाड. युवराज, मला माहित नाही, पण तुमच्या दहशतीने किंवा माझ्यावरच्या रागापोटी त्या सगळ्यांनी माझं नाव घेतलंय. मी ज्या काही गोष्टी केल्या त्या कोणाच्या संमतीशिवाय नाही. पण हरकत नाही, मी महाराजांचा मावळा आहे. मी घाबरणार नाही, मी लढणार. एकटा तर एकटा लढत राहणार. युवराज, माझी बाजू ऐकली जावी. अनाजी पंत, अनुमती आहे. माझ्यावर आरोप आहे की गडाचा दरवाजा बंद केल्याचा. हो, गडाचा दरवाजा बंद केला अराजक पसरू नये म्हणून. महाराजांच्या महानिर्वाणाची खबर दडवली,
पण ती शत्रूला संधी मिळू नये म्हणून. आणि युवराजांवर नजर ठेवली कारण युवराज मोगली गोटातून आले होते. युवराजांच्या आणि महाराजांच्या गनिमी काव्याची कल्पना नव्हती. तशी शंका येणं रास्त आहे. राजाराम राजेंचे मंचकारोहण केले ते दुसरा राजा गादीवर बसेपर्यंत महाराजांची विधी करता आले नसते. आणि तो राजशिष्टाचार आहे. आणि मी हे केले ते सर्वांच्या संमतीने केले. जे केले ते स्वराज्य हितासाठी केले. त्यात राजद्रोह म्हणाल तर खसखशीचा दाणे एवढाही नव्हता. वा अनाजी पंत वा, किती बिनतोड मुद्दे आहेत तुमचे. पण हे पूर्ण सत्य नाही याची आम्हाला कल्पना आहे, तेवढीच तुम्हालाही आहे. कारण तुमच्या प्रत्येक कारणामाग एक दुराकारण दडलेलं आहे. अनाजी पंत, तुम्ही स्वराज्य हित राखलं असं म्हणता, पण तुम्ही जे केलं ते तुमच्या स्वार्थापोटी. नीट पाहिलं तर तुमच्या या स्वराज्य हिताआड तुमची लालसा वेटोळं घालून बसलेली स्पष्ट दिसते आहे. थोरल्या मुलाला वडिलांवर अग्निसंस्कार करण्याचा अधिकार नाकारलात, यात कुठलं स्वराज्य हित? वडिलांच्या आजारपणाची खबर मिळू नये म्हणून आम्हाला पन्हाळ्यावर खुशालीचे खलिते पाठवत राहिला. अभिषिक्त युवराजाचा काहीही अपराध नसताना आधी नजर कैद आणि मग कैद करण्यासाठी 5,000 घोडा उघडत पन्हाळ्यावर आलात, यात कुठलं स्वराज्य हित? कटकारस्थानांची राळ उठवून दिलीत, यात कुठलं स्वराज्य हित? आम्ही सोडाच, पण महाराजांच्या एकाही नात्यातल्या माणसाला खबर दिली नाही, यात कुठलं स्वराज्य हित? आणि या पवित्र श्रीमान रायगडावर तुहीची बीज पेरली, यात कुठलं स्वराज्य हित? हा तर स्वराज्य द्रोह. आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. युवराज बास्तानाजी पंत, आता तरी हा बेशरम दिमाग मस्तकावरून खाली उतरवा आणि सत्याला सामोरे जा. आरोप मान्य आहे. अनाजी पंत, आरोप मान्य आहे. मान्य आहे. मग आता गुन्ह्याची शिक्षा सुद्धा मान्य करा. करा. हो युवराज. पण युवराज एक विनंती, शिक्षा देताना याचाही विचार करावा. मी गादीवर शिवपुत्रास बसवले, प्रत्यक्षदर्शी लाभार्थी मी नाही. आजी पण आप कहना क्या चाहते हो युवराज? शिवाय तुमच्या अटकेचे आदेश हे माझ्या सही शिक्क्याचे नव्हते. माझी विनंती एवढी नम्र आहे, जर आपण मी केलेल्या स्कट म्हणत असाल तर कटात सामील असलेल्या सगळ्यांना समान शिक्षा व्हावी. म्हणजे जी शिक्षा मला तीच सगळ्यांना. अच्छा आहे ती की इथंच? सगळे इथे नाहीत. कोण राहिलं? एक महत्वाची व्यक्ती इथे हजर नाही. अनाजी पंत, तुमचा रोग कोणाकडे आहे? युवराज, आदेश देणाराही गुन्हेगार समजला जातो स्वराज्यात. पण तुम्ही स्वयराम महाराणींच नाव घेऊ इच्छिता? तस समजावं. हे एक श्रीमान रायगडावरील सत्य आहे. राजमातोश्री. बस बस करा. घेऊन जा यांना.
दादा आता काय होणार? आता जे होणार ते ऐकायची बघायची हिम्मत ठेव सो माझी. म्हणजे निवाडा झाला? निकाल लागला.